रायगड 32 लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे उमेदवार आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आमदार अनंत गीते यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि नोटासह एकूण 16 उमेदवार आणि 17 बटणांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर सध्या राजकीय पंडितांकडून संभाव्य विजयी उमेदवार कोण याचा अंदाज लावला जात आहे. मात्र कुलाबा लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री असलेले उमेदवार जर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरले तर त्यास पराभूत करण्याची परंपरा असल्याने ही परंपरा या लोकसभा मतदारसंघाचे पुनर्रचित रायगड लोकसभा मतदारसंघात रुपांतर झाल्यानंतरही लागू राहणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याच काळात शिवसेनेचे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांना लोकसभेत भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या सलग 2 मंत्रिमंडळात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी प्रथम ऊर्जामंत्री नंतर अर्थमंत्री पदाची संधी देण्यात आली. मात्र रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला कुलाबा लोकसभा मतदारसंघाप्रमाणे केंद्रीय मंत्री झालेल्या उमेदवारास पराभूत करण्याची परंपरा नसल्याचं दिसून येतं. पुढे कुलाबा लोकसभा मतदारसंघाचा रायगड लोकसभा मतदारसंघ तयार झाल्यानंतर कुलाबा लोकसभा मतदारसंघात निवडून येत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री झालेले अंतुले रायगड लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्याने या पुनर्रचित रायगड लोकसभा मतदारसंघात कुलाबा लोकसभा मतदारसंघाची परंपरा सुरू लागल्याचे संकेत दिसून आले. त्यामुळे ही अजब परंपरा असलेल्या या रायगड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री पद भूषवणारे अनंत गीते यांच्या उमेदवारीचे भविष्य आज तरी मतदान यंत्रात बंदिस्त झाले असले तरी परंपरेचा इतिहास काहीसे वेगळे संकेत देतो आहे. सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा.